ह्या हे लॉन कापणीचं मशीन, कंपनीच्या भाषेमध्ये म्हटलं तर याला शॉर्ट कटर म्हणतात. हे लॉन कट करण्याचं काम करतं. साधारण जमिनीपासून अर्धा इंच, 2 इंच, 3 इंचपर्यंत तुम्ही कट करू शकता. हे पहा, त्याला असं ब्लेड आहे, हे ब्लेड आहे, खालून ब्लेडने कट करतं. 1 फुटाची रुंदी कट करतं. पाहिजेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही 6 फूट 5 फूट जास्त तुम्ही नेऊ शकता. हे मशीन परदेशी मॉडेल आहे. याची किंमत, रॅन कंपनीचं मशीन आहे, याची किंमत आता पाहिली तर याची 10 लाख रुपयापर्यंत किंमत आहे. आपल्याला लॉनची शेती करण्यासाठी याच पद्धतीचं मशीन इंडियामध्ये बी तयार झालेलं आहे. त्याची किंमत अगदीच कमी आहे, 2 ते 2.5 लाख रुपयापर्यंत त्याची मशीनची किंमत आहे. इंडियामधलंही मशीन तेच काम करतं, बाहेरचंही मशीन तेच काम करतं. फक्त बाहेरच्या देशामधल्या मशीनचे स्पेअर पार्ट आणि क्वालिटी ही तेवढ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीची आहे, म्हणून त्याची किंमत जास्त आहे. साधारण तुम्हाला लॉनची शेती करताना 2 मशीनची गरज आहे. एक हे शॉर्ट कटर म्हणून आणि एक लॉन मोअर. लॉन मोअर काय करतं तर लॉनची उंची कट करतं. ही पूर्णतः पेट्रोलवरती चालते आणि मोठ्या प्रमाणात तिला ताकद भरपूर चांगल्या क्वालिटीची आहे. आमच्यासारख्या शेतकऱ्यांना, मोठ्या शेतकऱ्यांना ही कंपनी एकदम बेस्ट कंपनी आहे. बघा, ही आता चालू कशी करायची मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये याचा एक डेमो आणि थोड्यात तुम्हाला चालू करून दाखवतो. खूप असं सुंदर असं कटिंग झालं आहे. त्यानंतर बघा, याचा हा जो कचरा येतो, हा जो कचरा अशा पद्धतीने आतमध्ये कचरा येतो. साधारण तुम्हाला 5 महिन्यामध्ये तयार होण्याकरता 4 ते 5 वेळा तुम्हाला लॉन मोअरची आवश्यकता, म्हणजे उंची कट केल्यानंतर ते खाली पसरतं. आधीची लॉनची उंची बघा, कटिंग केल्यानंतर बघा त्याची लॉनची एक लेवलमध्ये होतं. बघा ते एकदम छान क्वालिटी होती त्याची. आता याला थोडंसं रासायनिक खत दिल्यानंतर पूर्ण हिरवंगार क्लीन होणार, एकदम पूर्ण. अगदी 10 ते 15 दिवसामध्ये त्याची विक्री तयार होईल आता. त्यामुळे लॉन मोअर आणि शॉर्ट कटर अशा 2 मशीनची गरज आहे. लॉन मोअर तुम्हाला सहज पुण्यामध्ये कुठेही अवेलेबल होऊ शकतं. ज्या शेतकऱ्यांकडं मुबलक पाणी आहे ते तुम्ही पाटाच्या द्वारे तुम्ही पाणी दिलं तरी चालेल, परंतु ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची कमतरता आहे त्याने बघा, आता पाऊस, याला पावसाचा पाईप म्हणतात, रेन पाईप, हे असे पाईप जरी टाकले तरी त्याने अगदी तुम्ही 15 मिनटं जरी पाण्याचा सोर्स जरी चालला तरी तुम्हाला ह्या 15 मिनटाच्या पाण्यामध्ये तुम्हाला 2 दिवसातून एकदा 15 मिनटं जरी चालवलं तरी तुमचं लॉनची शेती होऊ शकते. लॉनच्या शेतीच्या अगोदर मी भाजीपाला किंवा फुलांची लागवड वगैरे करायचो, परंतु फुलांची लागवड ही साधारण 1 ते 2 महिनेच चालायची उन्हाळ्या पट्ट्यामध्ये, मग इतर वेळेस आर्थिक अडचणी निर्माण व्हायच्या. लॉनची शेती ही दर 6 महिन्यानंतर आपल्याला उत्पादन देणारी आहे. अनेक लॉनच्या शेतीला कुठेही मार्केटमध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याच शेतामध्ये माल तयार झाल्यानंतर समोरून ट्रान्सपोर्ट तयार होतं, आपण फक्त ट्रान्सपोर्ट लोडिंग करून द्यायचं, आपले पैसे लगेच रेडी होतात. साधारण सुरुवातीला तुम्ही लॉनच्या साधारण 1 एकरमध्ये जर तुम्हाला लॉनची लागवड करायची असेल तर तुम्हाला 1 एकरमध्ये लॉनच्या लागवडीला साधारण मटेरियलचा खर्च जातो आजच्या बाजारभावाप्रमाणे 30 ते 40 हजार रुपये. त्यानंतर तुमची मजुरी जाते 10 ते 15 हजार रुपये. साधारण तुम्ही 50-1 हजार रुपयामध्ये 1 एकर तुम्ही क्षेत्र लागवडी सुरू करू शकता. त्यानंतर 1 एकरमध्ये आजच्या बाजारभावाच्या मिळणाऱ्या उत्पन्नानुसार 6 महिन्यानंतर तुम्हाला 1.5 लाख रुपये 1 एकरातून उत्पादन मिळतं. असं एकंदरीत पाहता तुम्हाला वार्षिक काठी 3 लाख रुपये तुम्हाला उत्पादन मिळू शकतं.